आईबाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा। नमस्कार, आज मी आपल्या समोर माऊलीचा एक वैश्विक एकात्मतेचा अभंग सादर करीत आहे। विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म। शिकागो येथे जागतिक सर्वधर्म परिषद गाजवून श्रोत्यांना बंधू भगिनींनो हे संबोधन करून स्वामी विवेकानंदांनी सारे विश्व आश्चर्यचकित केले। ते विख्यात भाषण करून स्वामींनी साऱ्या जगाचे पर्यटन म्हणजे दौरा केला। त्या दौऱ्यात एकदा काबूल या शहरी ते तिथल्या रहिवाशासोबत ययाचित बुद्धीने शहरात हिंडत होते। त्यांच्या मागे तेथील एक दोन रहिवासी आणि एक दोन शिष्य असा समूह होता। स्वामी चुकून एका गल्लीत शिरले। गल्ली अरुंद होती, सगळीकडे केर कचरा साठला होता। वेगवेगळ्या अत्तराच्या दर्पाने गल्ली कोंदाटली होती। झपझप चालणारे स्वामी गल्लीच्या खूप पुढे निघाले। पुढे एक चौक होता, एक हौद, त्यातलं कारंज कसं बसं उडत होतं। चौकाच्या सभोवार लहान लहान घरं होती। सगळेकडे मिठाई कबाब आदी खाद्यपदार्थांची दुकानं लावली होती। रंगीबेरंगी कपडे घातलेले बरेच पुरुष तोंड लपवत चोरासारखे घराचे जिने चढत होते। वेगवेगळ्या स्त्रियांचे खिदळणे ऐकू येत होते। हे सारे वातावरण बघून स्वामीजी त्या चौकात स्तब्ध उभे राहिले। दूर राहिलेले स्वामींचे साथीदार पळत पळत तिथे पोचले। एक साथीदार जरा मोठ्या आवाजात म्हणाला, स्वामीजी मागे फिरा, ही तुमचा योग्य जागा नाही, ही वाईट स्त्रियांची वस्ती आहे, ही वेश्यांची वस्ती आहे। स्वामी म्हणाले, वाईट स्त्रियांची वस्ती, वेश्यांची वस्ती, नाही नाही, ही तर दुःखी दीन अत्याचार सहन केलेल्या अशा माझ्या माता भगिनींची वस्ती आहे। तो साथीदार स्तब्ध झाला। त्याने स्वामीजींकडे पाहिले। स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते। स्वामीजी म्हणाले, किती असहाय्य केले त्यांना, किती अत्याचार केले तुम्ही यांच्यावर। स्वामीजी बोलत असताना त्या बायकांचा घोळका हळूहळू स्वामीजींच्या भोवती जमू लागला। स्वामीजींची ती सुंदर तेजस्वी मुद्रा, त्यांच्या मस्तकावरचा तो सुंदर भव्य भगवा फेटा, सुदृढ शरीरावर शोभणारी ती कफनी, लांब कफनी भगव्या कपड्यांनी कटीला कसलेली, पायात पठाणी चढाव, स्वामींचे ते कपडे, त्यांच्या डोळ्यातले अश्रू, त्या वातावरणात जरा विचित्रच वाटत होतं। साऱ्या बायका स्तब्ध आणि आश्चर्यचकित होऊन पाहत राहिल्या। त्यातील एक वयस्कर थोडंसं इंग्लिश जाणणारी महिला पुढे आली। ती स्वामीजींशी काही बोलणार
तोच स्वामीजींचा साथीदार तिच्यावर ओरडला, चल मागे हो, त्यांना स्पर्श करू नकोस, ते सत्पुरुष आहेत, ते स्वामी विवेकानंद आहेत, चल मागे हो. ती महिला घाबरून मागे सरकली. स्वामीजी शांतपणे गंभीर आवाजात त्या साथीदाराला म्हणाले, तुमच्या आया बहिणींचं संरक्षण करणाऱ्या माझ्या माता भगिनींना तुम्ही पतिता म्हणता? अरे, या माझ्या माता भगिनी नसत्या तर हे नराधम तुमच्या घरात घुसले असते आणि तुमच्या माता भगिनींचे त्यांनी धिंडवडे काढले असते. आज यांच्या दर्शनाने मी पावन झालो आहे. स्वामीजींची टिंगल टवाळी करण्यासाठी जमलेला तो जमाव एकदम शांत झाला. साऱ्या बायका गुडघे टेकून खाली बसल्या. त्यांनी स्वामीजींना नम्र अभिवादन केले. त्यातली वयस्कर बाई पुढे आली आणि स्वामीजींच्या कफनीचे चुंबन घेऊन सगळ्यांकडे पाहून ती म्हणाली, हिअर इज अ मॅन हू हॅज सीन गॉड. असे म्हणून तिने स्वामीजींच्या पायावर मस्तक टेकले. साऱ्या जमावाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. काही स्त्रिया हुंदके देत होत्या. स्वामीजी शांत होते पण त्यांचे डोळे पाणावलेले होते. कोसळती सरी वर सरी, लहरी वर उठती लहरी, अश्रूंची गर्दी भारी, सुकलेली विश्वे भिजली. स्वामी विवेकानंदांच्या मनातले दुःख, ती करुणा, ती दया, ते आर्त ज्ञानेश्वरांनी 700 वर्षापूर्वी, ते दुःख, ती करुणा, ते आर्त विश्वात्मक देवाकडे मागितले होते आणि साऱ्या जगताचे आर्त त्यांच्या मनात प्रगटले, नाही प्रकाशले. तत्क्षणी ध्यान न लावता ज्ञानेश्वरांची कुंडलिनी जागृत झाली. पाठीच्या मणक्यातून एक अंगुली एवढी सोनेरी नागिन मणक्यामधून सळसळत मस्तकात गेली आणि मस्तकातून 2 भुवयामध्ये बसली. तेथे स्थिर होताच ज्ञानेश्वरांचा देह ब्रह्ममय झाला. माऊली म्हणते, अवघेची झाले देह ब्रह्म. संजीवन समाधीच्या चिऱ्यात ज्ञानेशांचा दिव्य देह पायऱ्या उतरत खाली गेला आणि समाधीस्थ झाला. कबीर म्हणतात, दास कभी जतन से ओढी, जो की त्यो धर दीनी चदरिया. आवडीचे वालभ माझे नी कोंदाटले, नवल देखी एले नभाकार गे माई. वालभ म्हणजे वल्लभ, वल्लभ म्हणजे प्रियकर. प्रियकर आवडीचा कसा असू शकतो? तो आवडला, प्रिय झाला म्हणून तो प्रियकर आहे. प्रियकर आणि प्रियसी प्रेमापेक्षा श्रेष्ठ असे प्रेम ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे. नवरा बायको, भाऊ बहीण, मित्रप्रेम या प्रेमापेक्षाही अत्यंत श्रेष्ठ
निर्मल निरपेक्ष प्रेम फक्त आई आपल्यावर करते. त्या प्रेमाची तुलना कुठल्याच प्रेमाबरोबर होऊ शकत नाही. म्हणून देशाला आपण मातृभूमी मानतो. या विश्वाच्या दुःखाला आर्ततेला ज्ञानेश्वर आईचे प्रेम समजतात. या माऊलीच्या मनात त्या माऊलीचे प्रेम जणू काही सामावले आहे. नवे मनाच्या गाभारात कोंदाटले आहे. त्या आर्ततेचे तेज प्रकाश इतका दिव्य आहे की नभाला आकार देणारा सूर्य आश्चर्यचकित होऊन खाली बघू लागला. बाप रखुमा देवी वरे सहज नीटू झाला. हृदयी नटावला ब्रह्माकार गे माई. आई वडिलांच्या कृपेनी आणि त्यांच्या आत्मसमर्पणाने आणि अश्रूंनी शिंपलेल्या नीट केलेल्या मार्गावर आम्ही भावंडे सहज मार्ग आक्रमू लागलो. गुरूंनी आज्ञा केली म्हणून भावार्थ दीपिका तयार झाली. गुरूंची इच्छा म्हणून अमृतानुभव लिहून झाला. चांगदेवांची भेट झाली आणि चांगदेव 65 निर्माण झाली. संतांच्या संगतीत अभंग आणि विराण्यास पुरत गेला. सद्गुरूंच्या आशीर्वादाने सहज समाधी लाभली. हे सारं काही सहज घडले. ती कला इतकी सहज होती की पांडुरंग साक्षात माझ्या हृदयात नटावला आणि सारं काही ब्रह्ममय झालं. विश्वाचे विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. अवघेची झाले देह ब्रह्म अवघेची झाले देह ब्रह्म. विश्वाचे झाले देह ब्रह्म
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले।